नमस्कार बालमित्रांनो, या भागामध्ये आपण राज्य शासन हा जो पाचवा घटक आहे हा अभ्यासत आहोत. त्यामध्ये महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ अभ्यासणार आहोत. तर बालमित्रांनो, कार्यकारी मंडळ म्हणजे काय? तर कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रत्यक्ष कार्य करणारं जे मंडळ असतं त्या मंडळाला कार्यकारी मंडळ असे म्हणतात. मग महाराष्ट्र राज्याचे दोन सभागृह आपण अभ्यासलेले आहेत. एक पहिलं सभागृह आहे विधानसभा आणि दुसरं सभागृह आहे विधान परिषद. मग या दोघांचं मिळून त्या ठिकाणी विधिमंडळ तयार होतं. त्या विधिमंडळामध्ये मग कार्यकारी मंडळ तयार केलं जातं. त्या कार्यकारी मंडळामध्ये प्रमुख असतात राज्यपाल आणि राज्यपालाच्या नंतर त्या ठिकाणी या कार्यकारी मंडळामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ कार्य करत असतं. तर या भागामध्ये आपण राज्यपाल यांच्याविषयी माहिती अभ्यासूया. तर राज्यपाल, राज्यपाल या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. पा, राज्याचा पालक. जसं एखाद्या कुटुंबाचा पालक असतो, समजा आपल्या घरचं कुटुंबाचा प्रमुख कोणाच्या घरचे वडील असतात, कोणाच्या घरी आई असते, आजोबा असतात, तसेच गावाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी सरपंच असतात, तसेच आपल्या राज्याचे प्रमुख म्हणजेच राज्याचे पालक या नात्याने काम पाहणारे प्रमुख म्हणजेच राज्यपाल असतात. म्हणून त्या शब्दाच्या अर्थानुसार तुमच्या लक्षात येईल पा, राज्यपाल म्हणजे राज्याचे पालक. मग हे राज्यपाल यांना कोण नेमतं? तर राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपती करतात. जसं देशाच्या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. नामधारी तुम्हाला समजून दिलेलं आहे पा, की नामधारी म्हणजे फक्त त्यांच्या स्वाक्षरीला महत्व असतं. प्रत्यक्षात मात्र कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी काम करताना, जसं भारताच्या स्तरावर पंतप्रधान हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात काम करण्यामध्ये, तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये नामधारी प्रमुख म्हणून राज्यपाल त्या ठिकाणी असतात आणि या राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मग राज्यपाल त्या पदावर किती दिवस राहू शकतात? तर एकदा राष्ट्रपतींनी नेमल्यानंतर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. मग राष्ट्रपतींची मर्जी किती दिवस असू शकते? तर जोपर्यंत ते राज्यपाल चांगल्या प्रकारे कारभार पाहत आहेत तोपर्यंत राष्ट्रपती त्यांना त्या पदावर ठेवतात. म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते त्या पदावर राहू शकतात, हे तुमच्या लक्षात आलं. तर आता राज्यपालांचे अधिकार काय असतात ते पाहूया. जसे संघ शासनामध्ये, केंद्र शासनामध्ये राष्ट्रपतींचे जे अधिकार असतात, तसेच अधिकार राज्याच्या बाबतीत त्या ठिकाणी राज्यपालांना आलेले असतात. म्हणजेच काय? तर राज्यपाल हे विधिमंडळाचं अधिवेशन बोलवतात. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं त्या ठिकाणी अधिवेशन बोलवणे हे त्यांचं काम आहे. नंतर जर अधिवेशन चालू नसेल तर त्यावेळेस जर काही राज्यामध्ये एखादा कायदा करण्याची गरज पडली तर राज्यपाल स्वतःच्या अधिकारात एक अध्यादेश काढतात. मग त्या अध्यादेशालाच त्या ठिकाणी वटहुकूम अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. म्हणजे राज्यपालांना असा अधिकार आहे की अधिवेशन जर चालू नसेल तर राज्याला जर एखाद्या कायद्याची गरज पडली तर तात्पुरता कायदा ते अध्यादेश काढून त्या ठिकाणी लागू करतात. मग आणखी जसं राष्ट्रपतींच्या सहीने, स्वाक्षरीने त्या ठिकाणी कायदा होतो भारत देशाचा, तसाच राज्याचा एखादा कायदा विधिमंडळाने संमत केल्यानंतर त्यावर राज्यपालाची स्वाक्षरी म्हणजेच सही झाल्यानंतर तो कायदा राज्यामध्ये लागू होतो. म्हणजे राज्यपालांचं त्या ठिकाणी कायदा तयार करण्यामध्ये
त्या ठिकाणी त्यांना अधिकार असतो, म्हणजेच कायदा कधी होतो तर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर. मग मी तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न देणार आहे, ते प्रश्न तुम्ही नीट ऐकायचे आणि त्याचे उत्तर शोधायचे. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? दुसरा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधून मला मेसेज करून पाठवायचे. धन्यवाद.